आताच आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की टू व्हीलरची ट्रायल कसल्या पद्धतीने दिली जाते. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोर व्हीलर म्हणजे चार चाकी वाहनाची ट्रायल कशा प्रकारे दिली जाते. तर यामध्ये तुम्हाला दिसत आहे समोर एक रस्ता बनवलेला आहे विशेष प्रकारचा. तर हा 8 आकडा आहे. या 8 आकड्यामध्ये चार चाकी चालवायची असते आणि पूर्ण 8 आकडा कंप्लीट करायचा असतो. तर आपण ती ट्रायल कशा पद्धतीने घेतली जाते हे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपण शिकलोत की पूर्ण लायसन्सची प्रोसेस कशी असते. सगळ्यात पहिले आपण बघितलं की लर्निंग लायसन्स कसं काढायचं, त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन कसं करायचं, ॲप्लिकेशन केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची, परीक्षा दिल्यानंतर लर्निंग लायसन्स कसं डाउनलोड करायचं, ते डाउनलोड झाल्यानंतर 1 महिन्यानंतर परमनंट लायसन्ससाठी कसं ॲप्लिकेशन करायचं, परमनंट लायसन्सला ॲप्लिकेशन केल्यानंतर ट्रायल कशी द्यायची आणि ट्रायल झाल्यानंतर तो ॲप्लिकेशन फॉर्म RTO ऑफिसमध्ये जातो प्रोसेसिंगसाठी तिथं अप्रुव्हलसाठी, आणि अप्रुव्हलला वरिष्ठ अधिकारी तो फॉर्म अप्रूव्ह करतात आणि तो अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक कन्फर्मेशन मेसेज येतो आणि तो मेसेज आल्यानंतर ते लायसन्स अथॉरिटीकडून प्रिंट केलं जातं. प्रिंट झाल्यानंतर ते लायसन्स तुम्हाला रजिस्टर्ड पोस्टनं तुमच्या ॲड्रेसवर पोस्ट केलं जातं आणि अशा पद्धतीनं ते लायसन तुमच्या घरापर्यंत पोहोचतं. तर ही पूर्ण पद्धत आपण अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या समजून घेतलेली आहे.